आपण पाहतोय उद्धव ठाकरे हा शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत. मोठा कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण या ठिकाणी पाहतोय. उद्धव ठाकरे आता या सगळ्यांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यांचे आभार ते आता मानतायत. जनतेनं उद्धव ठाकरेंना जो कौल दिला, जी साथ खरं तर जो पाठिंबा जनतेनं दिला त्याबद्दल त्यांनी आभार सुद्धा मानलेले आहेत. सध्या ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते शिवसेना भवनाच्या बाहेर जमलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे. मात्र त्याआधी उद्धव ठाकरेंची एक पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. इथे आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला दिसतात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सगळं कुटुंब आता शिवसेना भवनात दाखल झाले आहे आणि सगळे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं शिवसेना भवनाच्या बाहेर सध्या आहे. मोठी गर्दी सगळ्या या समर्थकांची आहे. ठाकरेंचे समर्थक सध्या शिवसेना बाहेर, शिवसेना भवनाच्या बाहेर जमलेले आहेत आणि तिथे उद्धव ठाकरे या सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचं कळत आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या परिसरामध्ये आहे. मात्र या ठिकाणी मोठी गर्दी जमलेली असल्याचं आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून. सध्या उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत आणि थोड्याच अगदी काहीच क्षणामध्ये त्यांची ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमधनं उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतोय तर पक्ष फुटल्यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे हे फक्त मोदींच्या लाटेमुळे निवडून आले होते, त्यांचे आमदार खासदार. यंदा मात्र ते निवडून येणार नाहीत असं वारंवार महायुतीकडून, त्यांच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. मात्र उद्धव ठाकरे यांची ही रणनीती यशस्वी ठरल्याचं पाहू शकतोय आपण. उद्धव ठाकरेंनी अगदी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला होता, ठिकठिकाणी सभा घेतलेल्या होत्या आणि त्याचाच कुठेतरी हा परिणाम आता पाहायला मिळतोय. ठाकरेंना मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. महाविकास आघाडीला हे मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. 28 जागा 48 पैकी महाविकास आघाडीला मिळताना दिसतात.